शरद पवारांनी हिंडनबर्ग रिपोर्ट संदर्भात अदानी संदर्भात एक भूमिका मांडली आणि त्यावर जेव्हा अजित पवारांना विचारलं गेलं काय म्हणाले अजित पवार ऐकूया. काल मी माणूस आहे, तुम्ही पण काम करत असताना जर तुम्हाला काही त्रास झाला, मला काल कार्यक्रमात निघालो असताना पित्ताचा त्रास व्हायला लागला. मी जागरण माझी जास्त झाली आणि कव्हरेज जास्त झाली, मला पित्ताचा त्रास होतो. म्हणजे आज नाही, पहिल्यापासून आहे. जेव्हा मला कसं तरी व्हायला लागल्यानंतर मी जाऊन जिजाईंना डॉक्टरकडनं गोळ्या घेतल्या, साठपर्यंत झोपलो. सकाळपासून मी कार्यक्रम होतो. मला इतकं वाईट वाटत होतं, मीडिया काही पण दाखवत होता, अजित पवार नॉट रिचेबल, अमुक तमुक, हे पण कारण त्याच्यामध्ये तुम्ही आधी कन्फर्म करा त्याच्यात किंवा हे कुठं आहे काय. कारण नसताना एखाद्याची बदनामी करायची म्हणजे किती बदनामी करायची, ठीक आहे. तुम्हाला अधिकार आहे, आम्ही पब्लिक फिगर असल्यामुळं तुम्ही याला तशा प्रकारच्या बातम्या देण्याचा, पण शेवटी आम्ही माणूसच आहोत. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आज मी पेपर सकाळी बघितले, पेपरमध्ये पण ब्रॅकेट टाकून बातम्या बरोबर नाही. दादा, काल पवार साहेबांनी जी मुलाखत दिली तर त्याच्यामध्ये अदानी पवार साहेबांची रात्री मी पण मुलाखत दिली ती आपल्या हिंदी टी व्हीवर सुटीत हिंदी चॅनलला तिथे बघितली. शेवटी पवार साहेब आमचे सर्वोच्च नेते, पवार साहेबांनी एखादं भूमिका मांडली तर आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेत्यांनी भूमिका मांडल्यानंतर पुन्हा आम्ही त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. ही त्यांची भूमिका आहे, तीच आमची पक्षाची भूमिका आहे, तीच आमची सर्वोच्च भूमिका. आता पुणे लोकसभेबद्दल गिरीश महाजन जळगावमध्ये असं बोललं की निवडणूक आयोग ठरवेल. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.